अधीक्षक आमदाराप्रमाणे पोलिसांचे सात आमदार निर्माण झाले। जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे। 2005 पासून जुनी पेन्शन योजना पोलिसांना लागू झाली पाहिजे। शिक्षक आमदाराप्रमाणे पोलिसांचे सात आमदार निर्माण झालेच पाहिजे। होणार अन्याय दूर झालाच पाहिजे। पोलिसांवर होणार अन्याय दूर झालाच पाहिजे। आम्ही समर्थन प्रतिष्ठान नांदेड स्थापन केले आहे सामाजिक कार्यक्रमासाठी आणि आमची मुख्य मागणी अशी आहे की पोलीस या अगोदर मानव आहेत, त्यांच्यावर सिद्धीच्या नावाखाली इंग्रजच्या काळापासून अन्याय होतो, तो अन्याय दूर झाला पाहिजे आणि पोलिसांचे प्रश्न सोडण्यासाठी जसे प्रशासन विभागानुसार सात शिक्षक आमदार आहेत त्याप्रमाणे पोलिसांचे सात आमदार निर्माण झाले पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे। त्याद्वारे या पोलिसांचे घराचे प्रश्न असतील, त्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील, वायाभूत असेल, मदतीचे असतील, सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि 2005 पासून जे नवीन पोलीस भरती झाले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी हा सुद्धा महत्त्वाचा आमचा पॉईंट आहे आणि जोपर्यंत आमचे प्रतिनिधी तयार होणार नाहीत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही। त्यामुळे आमचे सात पोलीस आमदार येत्या विधानसभा अधिवेशनमध्ये जुलैमध्ये होत आहे त्या ठिकाणी ठराव मांडून आमच्या सात आमदार निवडणुकीला शासनाने मंजुरी द्यावी अशी मी शासनास विनंती करतो। मागणी मान्य झाल्यास तुम्ही भूमिका काय राहील? आम्ही आंदोलन करू। आम्ही आझाद मैदानात जाऊन आम्ही सर्व सेवारत पोलीस कर्मचारी महाराष्ट्रातील आम्ही आंदोलन करू आणि आमची मागणी मंजूर करू झाली एका मिनिटात।